करायचे. 10 लाख रुपये कमिले आहे ना मी स्वतः. पहिल्या वर्षी झालं 4 लाख, दुसऱ्या वर्षी 3.5 लाख, आता म्हणजे 1,20,000 आहे. ते आहे हे कसं आहे लवकर शेतकऱ्याला समजत नाही ना. उत्पन्न निघलं ते बी कळून जात आपल्या. म्हणजे इथं पाण्याचा काही प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे त्याला काही खारं पाणी लागतं की गोड लागतं. हा याची मूळ शेती जी गोड्या पाण्यातली, गोड्या पाण्यातली, याला खरडं नाही झालं कमी. बरोबर आहे, पाण्याचं थोडंफार अंतर चेंज झालं, पाण्यातला दर्जा बदलतो. आता काय काय भाग आहे ना पाणी, पांचेट लागत. हा पांचट पाण्यात चांगले येतात, पांचट पाण्यात येत नाही. हे पाहिजे आम्ही तिथे पाणी भेटू ठरलं, याच पाण्यात सेक्शन चांगले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण औरंगाबाद तालुक्यातील चारठा या गावात आहोत. या गावात काही तरुण शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीत वेगळे प्रयोग केलेले आहे की ते त्यांच्या शेततळ्यामध्ये शिंपल्याची शेती करतात. तर पाहूया ते कशा प्रकारे शिंपल्या शेती करतात, काय उत्पन्न आहे आणि ते करण्यामागचं त्यांचं उद्देश आणि त्याचं काय लॉजिकली ते कसे करतात शेती, याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार, माझं नाव सुरेश कडोबा बोचरे, चारठा. मी सुरुवातीला 40,000 शिंपले टाकले होते, तर मला 40,000 रुपयाचे शिंपल्याचे उत्पन्न 1,62,000 झालं. ओके, म्हणजे तुम्हाला ही आयडिया कशी सुचली, तुम्हाला दोघांना पण म्हणजे तुम्ही कोणाचं पाहिलं होतं का, कुठं प्रशिक्षणाला गेला होता? आम्ही इथं भाकरवाडीला शेजारी गाव आहे ना, तिसा शेडचं बघितले, त्याच्यापासून आम्हाला टाकली. सुरुवातीला किती टाकली? 90,000. 90,000 किती? 1,100 शिंपले. तुम्ही? मी 500 टाकलेले. आणि नंतर 70% उत्पन्न निघलं त्याच्यात. आणि याच्या मागचं म्हणजे याला एक याला काय हा शेततळं लागतं का हौद लागतो असं काही आहे का त्याला काही? शेततळ्यामध्ये पण चालते, म्हणजे शेततळ्यामध्ये समज आपण 2-2.5 जास्त टाकू शकतो याच्यामध्ये हौदामध्ये, आणि शेततळ्यामध्ये तर आपण 10,000, 15,000, 20,000 किती पण टाकू शकतो. याचं उत्पन्न कधीपासून सुरू होतं, म्हणजे लागवडीचा कालावधी कधी आहे आणि उत्पन्न कधीपासून सुरू होतं? नाही याचं तसं काही नाही, आपल्या मनावर आहे, आपल्याकडे पैसा उत्पन्न आहे समज उपलब्ध, याला काही मोसम असतो? नाही नाही काहीच नाही, जसं आपल्याकडे पैसा उपलब्ध आहे तसं टाकीत राहायचं. आणि एका शेततळ्यात साधारण आता हे किती 20 गुंठ्याचं शेततळं असेल, तर 20 गुंठ्याच्या शेततळ्यामध्ये किती टाकू? 20,000 20,000 आणि त्याच्यापैकी किती जिवंत राहतात, किती मृत? 50% जिवंत राहतात, 50% मरतात. आम्हाला 2018 70% मिळालं, पण मग आता ते मिळू नाही लागलं. तसंच कारण असंच हवात बदल होतो काही, असं पाण्याचं वातावरण समज पाणी पाण्यामध्ये काही फॉल्ट असलं की जास्त मर होते, आणि पाणी सूट झालं की कमी मर होते. पण आता या समजा आपण तुम्ही 11,000 टाकले एका शेततळ्यामध्ये 20 गुंठ्याच्या, तर याला किती खर्च येतो याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट सुरुवातीची, आणि याच्यातून अपेक्षित उत्पन्न किती होतं? आता इन्व्हेस्टमेंट समज आपल्या बँक बॅलन्सनुसार राहतं. आता आपल्याकडे 1,00,000 रुपये आपण 1,00,000 जरा टाकले तर 12.5 शिपले ते, आता 1,00,000 समज 1,00,000 जर टाकले आपण 12.5 शिपले तर त्याचे 3-3.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न होतं. ओके, तेच त्याच्या मावातल्या वर्षी चालू ठेवायचे, त्याचीच गुंतवणूक करायची, असं चालूच ठेवा. आणि याचं बीज आणि हे कुठं भेटतं? हे देते ना कंपनी आंबोरे सर म्हणून आम्ही त्याच्याहून घेतलेलं आहे. हा, आणि ते देऊन टाकते समज आपल्याला काही नाही, शिपले बुक करायचे, बुक केल्यावर ते घेऊन येते, टाकून पण देते आपल्याला हात लावायचं काम नाही, आणि पैसे नंतर ते सवलत पण भेटते 15 दिवस. आता समजा तुम्ही 11,000 टाकले, 11,000 याच्यात 11,000 आणि याचं भाव आणि याचं भाव काय असतो आता? आपण आपल्याला ज्यावेळेस घ्यायचे समज आपल्याला स्वतः घ्यायचे आता टाकायचे, तर त्यावेळेस आपल्याला आता यावेळेस 81 रुपयाला भेटला, आणि त्याची विक्री आता 360 रुपयाला आहे. हां, आणि याच्या अगोदर 2019 आम्ही 80 रुपयालाच घेतला, पण त्यावेळेस 560 रुपयाला विक्री.
आता यावेळेस म्हणजे आणि इन्शुरन्स बी होता त्या मागच्या वेळेस 100%, त्यावेळेस 50% इन्शुरन्स गिरायक वाढल्यामुळं आहे ना, तर हे बी कमी झालं त्याचे रेट, उत्पन्न ज्यादा निघू लागलं त्याच्यामुळं रेट कमी झाले. पण तरी ह्यावेळेस बी समज 1-2 लाख होऊ शकते बघ, डबल उत्पन्न होईल. त्याच्या अगोदर समज आम्हाला 1 लाखाला 3 लाख झाले, परत 50% हा जे नाही जे मृत्यू झाले त्याच्याच 50% किंमत प्रथम 50 मिळेले आपले, तर 50% तुम्हाला पैसे वापस भेटणार. आता याच्यात म्हणजे याच्यात तुम्हाला लागवडीपासून ते याच्यापर्यंत त्यांना खाद्य काय लागतं आणि मेहनत काय घ्यावं लागतं तुम्हाला? याला खाद्य बी नाही, मेहनत बी नाही, काहीच नाही, काहीच काहीच करच काम नाही, काहीतरी लागत असं नाही. नाही, जे पाण्यातला बॅक्टेरिया येतो ना तेच बॅक्टेरिया खाती ती, बाकी काहीच नाही. आणि याचे साधारण कालावधी किती असतो लागवडीपासून उत्पन्न हातात येण्यास? म्हणजे 12 महिन्यासाठी. 12 महिन्यात आपल्याला पैसे यायला समज 13 महिने लागत, 1 महिना थोडा लेट देते ते पैसे. काय अग्रीमेंट आहे का? हा अग्रीमेंट आहे कंपनीचे, बॉन्ड करेल तो अग्रीमेंट. ते घ्यायला पण येताना हो सगळंच करतील. तुमच्या भागात किती शेतकरी करताय? तर 25 शेतकरी झाले सुरुवातीला, तर आम्ही समज 3 जणच होतो, 5 जण होतो आम्ही, 5 जण होतो सुरुवातीला आणि आता 25-30 जण झाले. ओके, आता या हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल की हा व्यवसाय करायचा जे नवीन आहेत समजा या क्षेत्रात ज्यांना काही माहिती नाही अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय माहिती द्याल की त्यांनी कशाप्रकारे पुढे जावं, कशी इन्व्हेस्टमेंट करावी, किती सुरुवातीला इन्व्हेस्ट करावी, कुठल्या म्हणजे शेततळ्यात करावं, विहिरीत करावं की हौदात करावं, हे सगळं त्यांना एकदा सांग. आता ज्याच्याकडे सत्तळे नाही समज त्याच्याकडे जर हौदा असला छोटा तर 10,000-20,000 बी टाकायला चालते ते. आता ज्याच्याकडे तळ नाही समज हौदात टाकले ते 20,000 टाकले तर 40,000 रुपये फिक्स बनणारच. आणि हौद तळं जर असलं तळ्यात टाकले तर 50,000 सुरुवात का आपलं समज पैसे कमी असले तर 50,000 केले तर 1 लाख रुपये आता बनतील. आता रेट थोडी कमी झालेली आहे त्याची. आता आम्ही सांगणार आहे की जे आमच्या आम्हाला उत्पन्न निघलेलं आहे, आता आमचं उत्पन्न आम्ही लोकांना सांगणार, लोक त्याच्यापासून आपल्या करू ग्रह धरू ते कामाला लागणार. 3 वर्षातला तुमचा अनुभव काय होता या घटकाकडे पाहण्याचा? आता 3 वर्षापासून समज मी 40,000 सुरुवात केली होती, 40 मला 2.5 लाख रुपये झाले, त्याच्यानंतर मी परत 1 लाखच टाकले, 1 लाखाचे 3.25 लाख रुपये झाले. आता एवढेच मी त्याच्यात परत घरचा पैसा टाकून 6 लाखाचे टाकले, तर 6 कमीत कमी 12 लाख रुपये होऊ शकते, कमीत कमी आणि जास्तीत जास्त 15. म्हणजे एकंदरीत हा व्यवसाय परवड्यासारखा आहे. शिंपल्याला समजा ज्यावेळेस परिपक्व होतो 12 महिन्यानंतर, तर याला तुम्ही जो करार केला ते ठीक आहे, ते तुम्ही ज्या कंपनीत देताय तो तुमच्या अग्रीमेंटचा भाग झाला, पण याच्या व्यतिरिक्त जर शेतकऱ्यांना हा त्यांचा तयार झालेला माल जर विकायचा असेल याला मार्केट कुठं कुठं आहे भारतात? हैदराबादला आहे, पण मग अग्रीमेंट जर नसलं केलेलं नसलं स्वतः टाकलेले असले तरच हैदराबादला नेऊ शकतं. आता कंपनी सोबत तुम्ही हा प्रयोग केला की तुम्ही सगळं याचं म्हणजे लागवडीपासून सगळं तुम्हीच केलं, तर तुम्हाला ओपन मार्केटमध्ये विकायचं असलं खुल्या मार्केटमध्ये हैदराबाद फक्त हैदराबाद, बाकी आहे चायनाला पण तितके लांब आपण पोहोचू शकत नाही. गुजरातला ते नाही सांगता येणार, पण आम्हाला त्या मोरे साहेबांनी सांगितलं गुजरातला बी खुले मार्केट आहे, हैदराबादला बी खुलं मार्केट आहे. आता जशी ग्रेडिंग राहते त्याची, 1 नंबर ABC 3 क्वालिटी राहते, A वाला जास्त भाव विकतो, B वाला थोडं कमी विकतो, C वाला तर थोडं कमी विकतो, असे त्याचे ABCD चे प्रमाण भाव घेतात. 300-200 असा भाव असतो, 800 पण भाव राहतो, B वाल्याला 500 असा कमी कमी होत चालू. आपल्या भागात कुठल्या ग्रेडचा निघतो जास्तीत जास्त? आता आपल्या गावामध्ये AB म्हणजे A चा आणि B चा जास्त नाही, आणि आपण ते बघितलं पण नाही, स्वतः विक्री नाही केली त्याच्यामुळे जास्त सांगू शकत नाही. तर शिंपल्याचा व्यवसाय शेती कशी आहे हे आपण या शेतकऱ्यांकडून पाहिलेच आहे, तर अशाच प्रकारे जर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत असाल तर याविषयी हा व्हिडिओ माहितीपर आहे की नाही हे तुम्ही आम्हाला सांगा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.